नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाशभूमी गाडीने निघालेले असतात त्याच वेळेला आकाशभूमीला म्हणतो की भूमी तू जे काही सगळं करतेस ना अन्नदान वगैरे सगळी कल्पना खरंच खूप छान आहे काय ना त्याच्यामुळे आपल्या घरातलं चविष्ट आणि रुचकर अन्न हे इतरांनाही मिळतं आणि त्याचा आनंद आपल्या हिलाही मिळतं आणि ते आपल्याला पुन्हा लागतं तुझ्या या सगळ्या ज्या कल्पना असतात ना त्या मला खूपच आवडतात तुझ्यासारखा विचार कोणीच करू शकत नाही तेव्हा भूमी म्हणते की आकाश हो हे सगळं मी आपल्यासाठीच तर करत आहे ना मी आपल्या दोघांसाठी आणि आपल्या संसारासाठीच तर हे सगळं करते असं म्हणून ती आता हसत असते तेव्हा आकाश म्हणतो की अच्छा म्हणजे भूमी हे तू सगळं आपल्या दोघांसाठीच करत असतेस असं म्हणून ती हसते आणि आकाश देखील हसत असतो तेवढ्यातच गाडीचा जोरात ब्रेक दाबला जातो आणि आकाश म्हणतो की काय झालं तर इथे भि भूमीच्या प्लॅनला सुरुवात झालेली असते आणि त्यानंतर भूमीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की ती ड्रायव्हरकडे आलेली असते आणि म्हणत असते की दादा जरा आपल्याला जायचंच आहे देवळात पण एक काम होतं तुमच्याकडे प्लीज मला तुम्ही मदत कराल का तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की ताई असं मदत वगैरे का बोलताय तुम्ही सांगा ना काय करायचं आहे मी काही करू शकतो बोला तेव्हा ती म्हणते की खरं तर आकाश आणि मला देवळात अन्नदान करण्यासाठी जायचे आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे मला ना आकाशला जरा एक सरप्राईज द्यायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज जरा एका ठिकाणी याल का तेव्हा मग ड्रायव्हर म्हणतात की हो हो नक्कीच जाऊया ना आपण मी घेऊन जाईन तुम्हाला अगोदर तेव्हा मग भूमी म्हणते की एक काम आहे आणखी एक ते म्हणजे की आपण असं जाणार आहोत हे मी तुम्हाला सांगितलं आहे हे कोणालाच सांगायचं नाही घरातल्या कोणालाच नाही सांगायचे आणि आकाशला पण नाही सांगायचं आहे हे सगळ्यांपासून लपवून ठेवायचं आहे ड्रायव्हर म्हणतो की मॅडम तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगताय सगळं तसं मी करीन आणि मग भूमी त्याला कुठे थांबवायचं हे सांगते तर इथे गाडीमध्ये बसलेल्या भूमीला सगळं काही लक्षामध्ये येत असतं आणि जसा तिने बोट ब्लास्ट घडवून आणला नंतर भूमीचं जेव्हा जेव्हा समोर सत्य येत होतं त्या सगळ्या गोष्टी तिला आठवतात भूमीला रागीने चॅलेंज देते की जे काही तू सत्य आहे आकाशपर्यंत सांगूच शकणार नाही आणि त्याच्या आईवडिलांनाही मी संपवलं हे सत्य कधीही तू सांगू शकणार नाहीस आणि या सगळ्यामुळे भूमी खूप डिस्टर्ब असते नंतर आता ड्रायव्हरने थांगितलेल्या ठिकाणी जोरात ब्रेक मारलेला असतो तेव्हा मग आता आकाश म्हणतो की काय झालं ड्रायव्हर तुम्ही असा ब्रेक का मारलात काही प्रॉब्लेम का तेव्हा मग तो म्हणतो की साहेब काय माहिती गाडी ना पुढे जात नाही आहे कदाचित ना क्लचमध्ये वगैरे काही घाण साठली असेल कचरा साठला असेल मीही बघितलं नाही तेव्हा मग आता आकाश म्हणतो की गाडी तुम्ही बघितली नाही आहेत का चेक नाही करली आहेत का निघताना तेव्हा मग तो म्हणतो की साहेब काय ना रोजच्या वापरातली गाडी आहे म्हणून मी काय एवढी चेक केली नाही पण ठीक आहे बघतो मी काय आहे ते मला तरी वाटतंय की कचरा साठलाय मग आता लगेच तो म्हणतो की साहेब इथे जवळच्या दहा गॅरेज आहे तिथे गाडी दाखवू तर आता इथे प्रशांत नजर ठेवून असतो आणि भूमी आणि आकाश तिथे येतात भूमी आणि आकाश आल्याबरोबर भूमी म्हणते की मेकॅनिक कुठे आहे आकाश आपली गाडी दाखवूया त्याच वेळेला गाडी खालून एक मेकॅनिक बाहेर येतो आणि तो वेगळाच मेकॅनिक असतो त्याला पाहिल्यावर इथे प्रशांत आणि भूमी दोघांनाही धक्का बसतो तर आता भूमी म्हणते दादा तुम्ही कोण आहात इथले मेकॅनिक कुठे गेले त्याचवेळेला आता प्रशांतला भूमी म्हणते की काय झालं प्रशांत मग आता त्या दोघांनाही पाहिल्यावर त्याला धक्का बसलेला असतो भूमी आठवते की तो अगोदरचा मेकॅनिक कोण तर त्याचा चेहरा जरासा वेगळाच असतो हे सगळं भूमीला आठवतं नंतर मग ती म्हणते की नाही म्हणजे दादा तो दुसरा मेकॅनिक कुठे आहे प्रशांत म्हणतो की हो अगोदर तर दुसरा मेकॅनिक होता आणि हे कुठले मेकॅनिक तेव्हा मग तो म्हणतो की अहो मॅडम मी इथला मॅलक आहे गॅरेजचा इथले सगळे काही डिसिजन मी घेत असतो मी गणपतीच्या सुट्टीवर काही मेकॅनिकला पाठवलेलं आहे तेव्हा भूमीला आकाश म्हणतो की अगं काय फरक पडतो कुठलाही मेकॅनिक असेल तरी तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे तुम्ही आमची गाडी बघा प्रशांत म्हणत असतो की ॲक्च्युली जिजू तो माझ्या म ओळखीचा मेकॅनिक होता म्हणून आणि आता आकाश आणि तो मेकॅनिक निघून जातात आणि मग मेकॅनिक मागून बघत असतो भूमीला खूपच राग असतो तेव्हा भूमी त्याच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात असं प्रशांत थांबवून म्हणतो की ताई प्लीज थांब आता सध्या काही करू नकोस तू जर अशी हळपळ झालीस ना आता जिजीवना सगळं काही समजेल आपल्याला त्यांना कळून द्यायचं नाही आहे ना की आपण इथे त्यांना का बोलावलं आहे म्हणूनच मग भूमी म्हणते की प्रशांत तू कुठेही गेला नव्हतास ना तेव्हा तो म्हणतो की नाही अगं ताई मी कुठेही गेलो नव्हतो नंतर तो म्हणतो की हो ताई मी पाच मिनटासाठी बाजूला गेलो होतो आणि जेव्हा एक बाई चक्कर येऊन खाली पडलेली होती तेव्हा तिला सावरण्यासाठी म्हणून तो गेलेला असतो आणि त्याच वेळेला तिचा मुलगा येतो आणि मुलगा घेऊन जातो आणि म्हणतो की माझ्या आईला विसरण्याची सवय आहे थँक्यू दादा तू मदत केली नंतर मग आता हे झाल्यावर तो सगळी स्टोरी सांगतो आणि भूमीला जोडून म्हणतो की ताई मला माफ कर मी तिथे पाच मिनिटासाठी गेलो तेव्हा भूमी म्हणते की अक, अरे बाळा प्रशांत तू का माफी मागतो आहेस अरे माणूस की आणि सांगुलपणा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे या जगामध्ये ती आपण जर केली नाही तर मग आपलं काय खरं आहे आपण दुसऱ्यांना मदत केलीच पाहिजे पण मला कळत नाही आहे या सगळ्यामध्ये हे सगळं काय होऊन बसलं बघ ना आपल्या हातात एकच तर पुरावा होता त्या रागिणीच्या विरोधात पण तो पण पुरावा गा बायब झाला आहे खरंच आता सत्य माझ्यापर्यंत कसं येईल आकाशला ते सत्य कसं दाखवतो तो की कुठून शोधू काहीच कळत नाही आहे आता हे म्हटल्यावर आता लगेच आकाश येतो आकाश म्हणतो की भूमी गाडी रिपेअर झाले बरं प्रशांत तू येतोयस का तेव्हा प्रशांत म्हणतो की नाही मी जरा माझ्या गाडीसाठी थांबतोय तुम्ही जा आणि मग भूमी रागाने त्या जुन्या मेकॅनिककडे बघायला लागते त्याच वेळेला आता इथे मेकॅनिक येत असतो आणि त्याच वेळेला आता प्रशांत त्याला विचारतो की काय रे काय झालं तो मेकॅनिक कुठे होता तू कुठे गायब केलास त्याला तेव्हा प्रशांतने त्याची कॉलर धरल्यावर तोही प्रशांतची कॉलर धरत म्हणतो की तुझं काय काम आहे ते सांग उगीच नसती ट्युटीव करू नको नाहीतर एक तिथून निघ तेव्हा मग प्रशांत म्हणतो की थांब तुला थोड्या वेळाने बघतो मेकॅनिक आता गाडी रिपेअर करण्यासाठी म्हणून निघून जातो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आल्यावर आकाशला ती विचारते की काय आकाश भूमी इतका वेळ कसा काय तेव्हा रागिनी मुद्दामच म्हणते की कुठे गेला होतात का तेव्हा आकाश म्हणतो की अगं गाडीनं मध्येच खराब झाली म्हणून गॅरेजकडे तेव्हा ती म्हणते की अच्छा म्हणजे गाडी थेट गॅरेजकडे नेली का तेव्हा भूमीच्या लक्षात यायला लागतं की रागिनीला सगळे माहीत आहे तिनेच काहीतरी केलं तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं हो काय ना अन्नदान वगैरे सगळं व्यवस्थित झालं आमचं फक्त गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून थोडा उशीर झाला ती म्हणते की चला आपलं पुण्याचं काम तर नीट झालं ना चल बस मग बाकी काही नको बरं जा तुम्ही दोघंही आता फ्रेश होऊन या आणि मग जेवण करून घ्या तेव्हा आकाश म्हणतो की भूमी मी पुढे होतो हा प्रसाद देवाजवळ ठेवू आणि मग देवाऱ्याकडे भूमी गेल्यानंतर रागिनी म्हणते की छे छे काय ठरवलं होतं आणि काय झालं खरंच प्लॅनची पूर्णपणे वाट लागून गेली ना तेव्हा आता भूमीच्या लक्षात येतं की रागिणीनेच हे सगळं मुद्दाम केलं आहे त्या ड्रायव्हरला देखील रागिणीनेच गायब केलं हे तिच्या ध्यानात येतं तेव्हा मग आता भूमी ही तिच्याकडे जाते आणि म्हणते की हे सगळं तुम्हाला माहीत होतं ना तेव्हा रागिनी म्हणते की हो अगं भूमी काय करणार तुझा प्लॅन तर अगदी फुल प्रूफ होता काय मास्टर प्लॅन केला होतास तू तुला त्या मेकॅनिकला शोधायला जायचं होतं ना ज्याचं सत्य माझं सत्य त्याला माहिती आहे पण मग तुला ते भेटता आलं नाही की ती मस्त प्लॅन केलं होतंस तू छान मानसेच्या रूममध्ये भाजी निवडत बसायची दरवाज्याची कडी आतून लावून घ्यायची त्यानंतर मग खिडकीतून बाहेर उडी मारून निघून जायचं आणि तेही थेट गॅरेजमध्ये पोचायचं आणि सगळं सत्य आकाशला दाखवून द्यायचं वा काय प्लॅन केलं होतंस तू एकदम मस्त आणि त्यात इन टाईम घरात तशदेखील झालीस आम्ही रूममध्ये पोचल्यानंतर पण तुझं दर्द दुर्दैव तुझ्यापेक्षा मी एक पाऊल पुढे आहे हे समजून घे आणि कसं आहे ना मी त्यावेळेला तुला ओळखून घेतलं तू जेव्हा गॅरेजवर गेलीस ना तेव्हा नेमकं माझ्या मन माणसाने तुला बघितलं आणि तिथेच तुझा डाव फसला तर ती फ्लॅशबॅकमध्ये आठवते तर हे सगळं अभिजितने बघितलेलं असतं आणि अभिजितनेच आईला इन्फॉर्म करून सांगितलेलं असतं की आपला जो मेकॅनिक आहे त्याच्याकडे भूमी आलेली आहे मग तिच्या लक्षात येतं की हे सगळं सत्य भूमी वधवून घेण्यासाठी म्हणून आली असेल तेव्हा अभिजितला ती म्हणते की तिच्याकडे लक्ष ठेव काय करते काय नाही याच्यावर आणि मग तो मेकॅनिक गायब केला पाहिजे हे सगळं रागिनी ही अभिजितला सांगते आणि अभिजित म्हणतो की हो आई काळजी करू नकोस मी बरोबर वेळ बघतो आणि त्या मेकॅनिकला तिथल्या तिथे गायब करतो तू चिंता करू नकोस त्यानंतर मग आता अभिजितला कळलेलं असतं की भूमीला सगळं सत्य समजायच्या अगोदरच त्या मेकॅनिकला गायब करायचं तेव्हा आता भूमीही त्या मेकॅनिकला सांगते की कुठेही काही हलण्याचा प्रयत्न केला तर बघा तर इथे प्रशांतलाही सांगितलेलं असतं की प्रशांत तू लक्ष ठेव तेव्हा रागिनी म्हणते की अगं भूमी तू त्या मेकॅनिकला सांगितलंस की इथून कुठेही हलायचं नाही पण मात्र माझा माणूस माझा माणूस त्याला कायमचं घेऊन गेला हे तुला कळलं नाही तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय झालं कुठे तो मेकॅनिक मला तो मेकॅनिक हवा आहे त्या मेकॅनिकला तुम्ही कुठे गायब केलं त्यावेळेला रागिरी हसायला लागते आणि म्हणते की हळू बोल अगं सगळेजण ऐकतील ना आणि माझ्या मेकॅनिकला गायब मी करून टाकलं अगदी तुझ्या नाकाच्या खालून तुला काय वाटलं की तू त्या मेकॅनिकवर लक्ष ठेवायला सांगशील तुझ्या भावाला आणि मग तुझा भाऊ तक्ष ठेवेल नाही त्यात पण आमचं प्लॅनिंग होतं आणि तुझ्या भावाला माणुसकीच्या जाळ्यात अडकवून आम्ही अलगद बाजूला केला काय ना तुझा आणि तुझ्या भावाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही कसे अगदी इमोशनल फूल आणि भावट आहात त्याच्यामुळे तुमच्यासारख्या माणसांना फसवून अगदी सोपं जातं मला आणि म्हणूनच मग आता जेव्हा प्रशांत हा बाजूला गेलेला असतो त्याच वेळेला नेमकं त्या बाईला वाचवण्यासाठी तो गेलेला असतानाच अभिजितच्या माणसाने मेकॅनिकला गायब करून दुसरा मेकॅनिक गाडीखाली झोपवलेला असतो आणि हे सगळं ते सगळं मुद्दाम अभिजितच्याच माणसाने केलेलं असतं रागीनी आता राक्षसासारखी मात्र हसू लागलेली असते तेव्हा भूमी म्हणते की खरंच राक्षस आहात तुम्ही राक्षस आहात दुष्ट आहात तुम्ही तेव्हा मग आता रागिणी खूप जोरजोरात हसू लागते म्हणते की राईट यू सेड इट राईट बघ रागिनी शाबास असं म्हणून ती स्वतःलाच शाभासकी देत असते ती म्हणते की काय ना तुमचा चांगुलपणा आणि बावळटपणा यामधून एक सीमारेषा जाते आणि त्याच सीमारेषेला आमच्यासारख्यांचा रस्ता सुरू झालेला असतो पण तुझा दुर्दैव की तुझा भाऊ त्यावेळेला बाजूला निघून गेला आणि त्याच वेळेला माझ्या माणसाने संधी साधली आणि त्या मेकॅनिकला गायबच करून टाकला बघ शाबास रागिनी शाबास तू तर प्लॅन केला होता पण मी तर मास्टर प्लॅन केला आहे ना असं म्हणून आता भूमी म्हणते की तुम्ही दुष्ट आहात खरंच तुमच्यासारखी बाई नाही तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो तू बरोबर बोललीस दुष्ट आहे मी राक्षसी आहे पण तुमच्यासारख्या लोकांना मी व्यवस्थित मात देऊ शकते हे तुम्हाला का कळत नाही तुला वाटतं की तू काहीही करू शकते आकाशला सत्य सांगण्यासाठी इतकी धडपड केलीस जीवाच्या आकांताने प्रयत्न केलेस ग धावपळ केलीस पण काहीच नाही होऊ शकलं काय करणार जाऊ दे असं म्हणून आता ती म्हणते की झालं फायनली आता तुझं तेही स्वप्न मांडलं आता काय करशील तू आकाशपर्यंत सत्य कसं पोषवशील तुझे एक एक करून सगळे पुरावे मी निष्ठ करून टाकले आहेत आता आकाशला काही सत्य तू सांगू शकणार नाही आणि हो तुला काय वाटतं की तू आकाशला सत्य सांगायला जाशील आणि आकाश तुझं ऐकून घेईल नाही अजिबात तू असं करणार नाही ग कारण ना काही झालं तरीही मला आता आईचे स्थान देतो आणि तो, तो तुझ्यावर विश्वास अजिबात ठेवणार नाही तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघा रागिनी आत्या तुमचा हा जो काही मुखवटा आहे ना तो मी आकाशसमोर उतरवल्याशिवाय गप्पा बसणार नाही तुमचे जे काही चाली आहेत ते खेळा तुम्हाला माझे पुरावे संपवायचे आहेत ना खुशाल संपवा पण मी नवे पुरावे गोळा करीन मी नवे पुरावे आकाशसमोर मांडेन लक्षात ठेवा तेव्हा मग आता रागिनी भूमीचा हा कॉन्फिडन्स बघते आणि म्हणते की वा मी कितीही तुला हरवण्याचा प्रयत्न केला तरीही तू मात्र गप्प बसत नाहीस ठीक आहे चालू दे तुझं पण मग एक गोष्ट लक्षात ठेव की ही रागिनी पटवर्धन आहे ना ती काहीही करू शकते आणि हो हे बघ हा खांद्यावरचा माझा वार बघ हा वार मी आकाशासाठी स्वतः झेललेला आहे आणि स्वतः मरणाच्या दारात उभी होते म्हणूनच आकाश हा मला मानतो आणि त्याच्यावर मी गेलेला वार स्वतःच्या अंगावर झेलल्यामुळे त्याला मी जीवनदान दिले असंच त्याला वाटतं आणि हो तू काय केलेस ग मी तर स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे पण तू काय म्हणूनच आकाशना माझ्यावर जास्त विश्वास ठेवतो हो आणि तुला सांगायचं झालं तर त्याने मला आईची जागा दिली तो कधीही ती जागा पुसणार नाही तेव्हा मग भूमी म्हणते की हो तेच तर दुर्दैव आहे की त्याला काहीही स सांगता येत नाही आहे किंवा कळत नाहीये पण हो मी त्याच्यासाठी जीव देण्याचा प्रयत्न केलात ना मी स्वतः जीव देऊ शकते पण त्याच्या अगोदर तुमचं हे जे काही सगळं सत्य आहे ना ते मी आकाशकडून आल्याशिवाय शांत बसणार नाही आकाशला ते सत्य सांगितल्याशिवाय मी गप्प बसू शकत नाही कारण तुम्ही खूप लोकांना मारला आहे आणि त्या लोकांच्या ज्या काही हाय त्या तुम्हाला लागल्यात म्हणूनच आता इथून पुढे लक्षात ठेवा तुमची गिनती सुरू झाली तुम्ही आता लक्षात घ्या मी तुमचं सगळं काही खरं रूप हे सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार आणि असं म्हणून ती वर जात असताना रागींनी आता आकाशचा आणि भूमीचा फोटो घेते आणि ती खूप चिडलेली असते आणि पेटत्या दिवासमोर ती तो फोटो ठेवते आणि भूमीला आवाज देते आणि तो फोटो समोर पाहिल्यानंतर आता भूमी खूपच घाबरते आणि आकाश आणि भूमीच्या लग्नाचा फोटो हा आत्याने त्या दिव्याजवळ ठेवलेला आहे हे पाहून तिला खूपच राग येतो आता भूमी येते तो फोटो एका हाताने घेते आणि दुसरा हात हा रागिणीचा त्या जळक्या दिव्यावर ठेवते आणि तिला मुद्दामच आग देण्याचा भाजण्याचा प्रयत्न करू लागते ती म्हणते की आत्या तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मी सहन करेन तेव्हा ती म्हणते की तुम्हालाही मी असंच आगीत जळून खाक करेन तुम्हाला काय वाटतं तेव्हा ती म्हणते की तुझं नातं मी असंच मोडीस काढेन आत्याला ती म्हणते की तुमचा जो काही अहंकार आहे ना तो मी ना मोडून काढेन अगोदर काही झालं तरी मला तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला खूप आवडेल आणि ते द्यायला मी आता सुरुवात केलेली आहे तेव्हा रागिनी भूमी माझा हात सोड असं ओरडत असते तेव्हा भूमी म्हणते की हे बघा म्हणूनच आकाशच्या आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही काय आमचं नातं तोडणार आहे आमचं नातं तोडण्याचा हक्क कोणालाही नाही आणि म्हणूनच तुम्हाला मी जे काही सांगते तिने ऐका तुम्ही जर तुमची कटकारस्थानं बंद केली नाहीत तर मग मात्र तुमचं कठीण आहे आणि तुम्हाला काय वाटतं मी तुम पुरा पुरावे सांगणार नाही हे बघा मी आत्ता यंदाच्या येत्या दिवाळीपर्यंत आकाशला तुमच्याबद्दलचं सगळं सत्य सांगणार आहे आणि यंदाची आकाश येणारी दिवाळी ही षडयंत्र षडयंत्रमुक्त दिवाळी असेल त्याच्यामुळे तुम्ही दिवस मोजायला सुरू करा तुमचं काउंडाऊन आता सुरू झालेलं आहे असं भूमी ही रागिणीला म्हणते आणि रागिनी मात्र स्वतःच्या हातालाच फुंकर घालत असते आणि भूमीचा हात भूमीने तिचा हात चांगलाच भाजून काढलेला असतो आणि म्हणून ती घाबरत असते तर इथे रागिणीच्या डोळ्याला डोळे देऊन भूमी तिच्याकडे रागाने बघत असते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी अगं मला कळत नाही आहे मी सगळं चेक केलं पण कॅशमधून ना पंचवीस लाख रुपये गायब झालेले आहेत हे असं कसं होईल अचानक पैसे कुठे गायब होऊ शकतात तर इथे पौर्णिमा रागिणीला फोन करून सांगते की आई अचानक ना भूमीने सगळ्या घराची साफसफाई करायची सुरुवात केलेली आहे काही कळत नाही आहे तर रागिणीला धक्का बसतो भूमी आता गोडाऊनच्या दिशेने येते आणि सगळी कपाटं वगैरे चेक करत असते तर एका कपाटामध्ये तिला मोठ्या बॅगमध्ये भरपूर सारी कॅश दिसते आणि मग ती कॅश सगळ्यांसमोर ठेवते तेव्हा आकाश म्हणतो की ही कॅश कुठून तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश आपलं गोडाऊन होतं ना त्या गोडाऊनमध्ये एका बॅगमध्ये एवढे पैसे सापडलेले आहेत पण मला कळत नाही की आपल्या गोडाऊनमधल्या बॅगमध्ये इतके पैसे कोणी ठेवले असतील कोण असेल हे सगळं असा प्रश्न भूमी आकाशला विचारते आणि आकाशला त्यावेळेला काहीही सुचत नाही आता या पैशांच्या अपरातपरीचं सगळं सत्य भूमी आकाश आकाशसमोर आणेल का हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा